नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। आजची कंडिशन पण मार्केटची एकच होती की रेंज बाउंड मध्ये मार्केट पूर्णपणे झालं। आपण काल बोललो होतो की रेंज बाउंड ब्रेक करणार का, परंतु अजूनही ब्रेक नाही केला। तसेच लाईव्ह ट्रेडिंग सेशन मध्ये पण आपण यावर डिस्कशन केलं होतं। मित्रांनो, उद्या पण आपण लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेतोय, सकाळी बरोबर 9:15 वाजता न चुकता अटेंड करा, जिथे तुम्हाला मी पुन्हा अशा इंटरेस्टिंग लेवल देणार आहे। आणि आज तुम्ही पाहिलं असेल की ह्या चॉपी मार्केटमध्ये पण पुट साईडला किती छान ट्रेड तुम्ही लोकांनी घेतले, ज्यांनी पण अटेंड केला असेल त्यांनी त्याच्यामध्ये। आता आपण जाऊया उद्या काय होणार, उद्यासाठी ट्रेडिंगचे लेवल कुठले असतील याच्यावर आपण आता पूर्णपणे चर्चा करूया। तत्पूर्वी तुम्हाला रोजचा एक चांगला स्पेशल ट्रेड हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय आणि तुम्हाला आमच्या टेलिग्रामला जॉईन करायचं, तिथे त्याची लिंक आहे, शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी असलेला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता उद्या 19370 वरती गेल्याशिवाय तुम्हाला कॉलला हात नाही लावायचा, त्याच्यावरती कॉल बायर्स ऍक्टिव्ह होतील, जे तुम्हाला नॉर्मली 19460 म्हणजे 100 पॉईंट अपसाईडला रॅली मिळेल, 19290 खाली सेलिंग प्रेशर येईल, जे तुम्हाला आधी 19250 पर्यंत घेऊन जाईल। क्विक 40-50 पॉईंटचा सपोर्ट आहे, परंतु 19240 हा ट्रेंडिंग किंवा ट्रेंड चेंजिंग पॉईंट आहे। लक्षात ठेवा, 19240 खाली जोरदार सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये खाली येईल आणि मार्केट इथून जोरदार पडू शकतं। 19240-30 हा पॉईंट, 5-10 पॉईंट इकडे तिकडे होतात, परंतु ह्या पॉईंटवर लक्ष ठेवा 19240 खाली। याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीमध्ये जर आपण कंडिशन पाहायला गेलो, 44495 रुपये आजचं क्लोजिंग आहे, 44430 खाली फोकस करा। इथे तुम्हाला पुन्हा एकदा पुट साईडला एंट्री मिळू शकते, जो तुम्हाला 44180 पर्यंत खाली घेऊन जाईल, त्या खाली 43980 पर्यंत। अपसाईड 44650 वरच ऍक्टिव्ह होईल, जी तुम्हाला 44900 आणि त्याच्याही वरच्या लेवलला जोरदार पद्धतीने घेऊन जाऊ शकते। लक्षात ठेवा, हा एक रेंजबाउंड झोन आहे, याच्या बाहेर आणि वर लक्षात ठेवा। आपण काल दिलेलं लेवल एकदा ऑब्झर्व करा, त्या लेवलमध्येच आज मार्केट पूर्ण दिवस खेळतंय। फिन निफ्टीमध्ये काय करायचं सांगतो, फिन निफ्टीमध्ये पण तीच कंडिशन आहे, 19760 खाली फिन निफ्टीमध्ये पुट साईडला तुम्ही विचार करू शकता किंवा शॉर्ट साईडचा विचार करू शकता। त्याच्या खाली 19760 खाली 19700 आणि 19630 ह्या लेवल्स आपल्याला भेटू शकतात। आणि कॉल साईडचा विचार करत आहात तर 19830 वरतीच गेल्या कॉलचा हात लावा किंवा कॉलमध्ये एंट्री करा, नाहीतर इथे तुम्ही ट्रॅप होताल। तुम्हाला त्याच्यावर 70-80 पॉईंट मिनिमम रॅली अपेक्षित आहे, जर त्याने अपसाईडला ब्रेकआउट दिला तर। मित्रांनो, एक मोठी रॅली पण आपल्याला सध्या गरजेची आहे, मार्केटला जर पडायचंय तर उद्या आपल्याला निफ्टीमध्ये 100-150 पॉईंटचा फॉल अपेक्षित आहे, तरच येणाऱ्या दिवसामध्ये तो कंटिन्यू राहील, नाहीतर हे 40-50 पॉईंटमध्ये काही मोठे ट्रेड हाती लागणार नाहीयेत। आणि हे तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचंय तर उद्या सकाळी 9:15 वाजता कनेक्ट हो आपल्या युट्यूब चॅनलला, जिथे मी तुम्हाला हे सगळं लाईव्ह मार्केटमध्ये दाखवणार, जिथे तुम्ही लाईव्हमध्ये ट्रेड घ्यायचा पण विचार करू शकता। याच्यानंतर मी काही 4 स्टॉक्सची नावं देतो, हे तुमच्या उद्याच्या स्टडीसाठी आम्ही देत आहोत। पहिला असेल TVS मोटर कंपनी लिमिटेड। TVS मोटरमध्ये 1384 रुपयांना आजचा भाव बंद आहे, 1389 वरती लक्ष ठेवा TVS मोटरवर। याच्यानंतर 2 नंबरचा आहे आरती इंडस्ट्रीज लिमिटेड, आरतीमध्ये 481 आज भाव बंद आहे, 482 वरती आरती इंडस्ट्रीजवर लक्ष ठेवा, अपसाईड रॅली जोरदार पिक करू शकतो। 3 नंबरचा स्टॉक असेल उद्यासाठी गुडइयर इंडिया लिमिटेड। गुडइयर मध्ये आम्हाला 1346 भाव बंद दिसतोय, 1344 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा सेलर्स जोरदार ऍक्टिव्ह होतील, तर लक्ष ठेवा। आणि 4 नंबरचा आणि शेवटचा स्टॉक असेल याच्यामध्ये DB रियालिटी लिमिटेड। DB रियालिटी मध्ये 147.55 भाव बंद आहे, 147 खाली पुन्हा एकदा जोरदार सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर मित्रांनो, अशा पद्धतीने होते 4 स्टॉक। तुम्हालाही असे स्टॉक इन डिटेलमध्ये हवे असतील विथ प्रॉपर लेवल विथ प्रॉपर अनालिसिस, तर तुम्ही आजच डिमॅट लिंक दिलेली आहे खाली, त्याच्यावर जाऊन तुमचं हक्काचं डिमॅट ओपन करा आणि आम्हाला जॉईन करा। या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता आणि काल रात्री जो एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता फेक प्रॉफिटचा, तो अवश्य पहा, लक्षात ठेवा, याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतील की ज्याच्यामुळे तुम्ही आजपर्यंत चुका केल्या होत्या। थांबतो इथे मित्रांनो, धन्यवाद।